एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। राजीनामा महत्त्वाचा नसून भूमिका स्पष्ट आहे असं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। विखे पाटील यांची पुढील काय नेमकी भूमिका असेल याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी, पाहूयात। सोबत विद्यमान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सर, सर कधी घेत आहे राजीनामा, असं सर्वांचे लोक म्हणजे काय नेमकं? अरे राजीनामा द्यायचा न द्यायचा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे। एकदा भूमिका ठरल्यानंतर राजकारणात तर ती आपण नेतो निर्णय करू, निश्चितपणे याच्यात काय अंधारात ठेवून कोणाला करण्याची भूमिका माझी नाही। सर डॉक्टर आज भेटले, मातोश्री गेले ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं काय कारण असू शकतं? पण उद्धवजींना आज महायुतीचा उमेदवार म्हणून त्याला मताधिक्य मिळालं आहे, निवडून आलं आहे। महायुतीचे ते नेते आहेत उद्धव ठाकरे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठीच तो गेला होता। सर असं माध्यमांमधून येत आहे की 12 आमदार आपल्यासोबत जाणार आहेत, काय त्यात किती तथ्य? आकड्याचा खेळ मला माहीत नाही, कारण माझ्याशी काही कोणी संपर्कात नाही आहे। ती थोडी कोणत्या विनाकारण आमदारांचं बद्दल गैरसमज होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे। पण निश्चितपणे मला ज्यावेळी निर्णय करायचा आहे, माझ्या सहकाऱ्याशी चर्चा करून मी निर्णय करीन। त्या निर्णयावर त्यावेळी कोण येतं, कोण कोण आमच्या माझ्या निर्णयाचं समर्थन करणार आहे, तो त्यावेळी खरं जास्त उचित होईल बोलणं। सर कोणतं मंत्रिपद तुम्हाला आवडेल? ते अजून मी विरोधी पक्ष नेता आहे अजून, त्याच्यानंतर आपण म्हणतो तो राजीनामा दिल्याच्या नंतर तो विचार करू। ओके, हे होते विखे पाटील। राजीनामा दिल्यानंतर कोणतं मंत्रिपद घेणार ते त्यावेळेस ठरवणार आहे। प्रशांत गोडसे, एएम न्यूज, मुंबई। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।